एंटी करप्शन ब्यूरो को मिली शिकायत में बेला पुलिस थाना अंतर्गत कार्रवाई कर पुलिस उपनिरीक्षक दिलीप पुंडलिक सपाटे उम्र 57 साल को 45,000 रुपए की रिश्वत लेते रंगे हाथ धर दबोचा है। आइए देखते हैं। एसीपी को शिकायतकर्ता बिलाल नगर मंगरूरपीर जिला वाशिम निवासी द्वारा शिकायत मिली थी कि पुलिस उपनिरीक्षक सपाटे द्वारा शिकायतकर्ता का 16 चक्का ट्रक माल यातायात के दौरान रेत का ट्रक पकड़ा था और भविष्य में आले से इनके पुलिस थाना हद से यातायात के लिए प्रतिवाहन 15,000 रुपए ऐसे कुल 5 वाहनों के 75,000 रुपए महीने की मांग की गई थी, जिसके बाद 45,000 में सौदा किया गया, लेकिन फिरियादी को पैसे देने नहीं थे, इसलिए एसीबी में शिकायत की गई। एसीबी की टीम ने जाल बिछा करते रंगे हाथ पुलिस उपनिरीक्षक सपाटे को 45,000 की रिश्वत लेते गिरफ्तार किया। आमच्याकडील दाखल असलेला अपराध क्रमांक 263 पोलीस स्टेशन बेला अंतर्गत, याच्यामध्ये तक्रारदार जे आहेत ते वाशिम जिल्ह्यातली रहिवासी असून त्यांचे ट्रक रेतीचे हे ऑल इंडिया परमिटवर चालतात। दरम्यानच्या काळामध्ये दिनांक 26 आरोपी यांचा ट्रक लोकसेवक तक्रारदार यांचा ट्रक हा छत्तीसगड राज्यामध्ये गेलेला होता। तिथून परत येताना त्यांनी रेती रॉयल्टीचे घेऊन हे बेला पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असताना आरोपी लोकसेवक श्री सपाटे पोलीस उपनिरीक्षक यांनी हा ट्रक पकडला। रॉयल्टी चेक केल्यानंतर त्यांनी तक्रारदारांशी संपर्क केला आणि त्यांना विचारले की किती वाहनं तुमच्या या हद्दीतून चालतात। यावरून त्यांनी 5 वाहनं चालत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना दिनांक 29 भेट घेण्यासाठी बोलावले, परंतु तक्रारदार यांना कुठल्याही प्रकारची लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी थेट आमच्या कार्यालयाशी संपर्क केला आणि त्यानंतर आपण सापळा आजमावणी केल्यानंतर तक्रारदार यांना आरोपी लोकसेवक श्री सपाटे यांनी 5 ट्रकचे 15 रुपये ट्रकप्रमाणे 75,000 रुपयाची मागणी केली। तसेच यावरून दिनांक 31 तक्रारदार यांच्याकडून 3 ट्रकची 45,000 रुपये आरोपी लोकसेवक यांनी स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले आणि पोलीस स्टेशन बेला अंतर्गत हा अपराध गुन्हा दाखल करण्यात आला। पुलिस को जनता का रक्षक कहा जाता है, अगर रक्षक ही भक्षक बन जाए तो जनता किस पर विश्वास करे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।